आपल्या या वारजामध्ये देखील या ठिकाणी हॉस्पिटल असेल, वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील, ही कामं आपल्याला होताना दिसतात. आणि त्यासोबत मोदीजींच्या माध्यमातून या पुण्यामध्ये पिण्याच्या पाण्याची 24/7 ची योजना होते आहे, ज्या योजनेमुळे येत्या 2 वर्षांमध्ये पुण्यामध्ये कुठेही पाण्याची कमतरता राहणार नाही, अशा प्रकारचे एक आधुनिक पुणे हे या ठिकाणी तयार होत आहे. आणि या ठिकाणी मला सांगताना आनंद वाटतो, आधी शिंदे साहेब आणि मी असे आम्ही दोघच जण होतो, पण आता आमच्या सोबत अजितदादा पवारांची ताकद आलेली आहे. आणि आपल्याला माहितीये या पुण्यावर अजितदादांचं किती प्रेम आहे, या जिल्ह्यावर किती प्रेम आहे. त्यामुळे आता आम्ही तिघ मिळून मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या पुण्याचा चेहरा बदलणार आहोत. त्याची सुरुवात तर झाली आहे, पण आम्हाला 21व्या शतकातलं आधुनिक शहर म्हणून या पुण्याचा विकास करायचा आहे. पुण्यातल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या त्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला परिवर्तन करून दाखवायचं आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक ही तुमच्या करता नाही आहे, ही निवडणूक तुमच्या येणाऱ्या पिढीचं भाग्य बदलण्याकरता ही निवडणूक खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या समोर आहे.